काय किंमत आहे गायांच्या? गायांचे मस्त 60 म्हणतात, 75 म्हणतात, जशी असेल तशी. दुधाला बाजार वाढले का? काय वाढले दिसे सांगत होते सरकारच्या मिळेल तेव्हा. कुठून आले? आम्ही नेतवड. तर काय लोकसभेला काय झालं आपण पाहिलं, विधानसभेला काय? विधानसभा काय, लोकसभा आपल्या इथं काम पण धंदा बघायचं, काम धंदा बघायचं, पुढे पुढे रंजनात लागायचं. नमस्कार. काय बाजार भाव? बाजार भाव सगळे मंदी आहे, मंदी. 5 रुपये भाव वाढला ना? 5 रुपये फक्त दाखवायला आहे, प्रत्यक्ष त्याची काय अंमलबजावणी नाही. अंमलबजावणी हो, जे आर लोकांना दाखवतात खोटे खोटे. पण आज शेतकऱ्यांची हालत खूप बेकार आहे, तर जरा तुमच्यासारख्या माणसांनी जरा थोडस हे जर दाखवलं. नक्की नक्की आवाज उठवा. काय चाललंय, काय तुमचं काय बाजार भाव? बाजारात चालू आहे. काय बाजार भाव सध्या? सध्या लय तेजी नाही, लय म्हणजे नाही, दुधाचे बाजार कमी. दुधाला भाव वाढले ना? म्हणजे वाढले म्हणतात दिसत. 40 रुपये लिटर जवळ होईल ना? 40 झाला पाहिजे. 40 झाला तरच खाद्याचा बाजार कुणी करतात. कुठलं सरकार 40 रुपये बाजार भाव देईल आता? देऊन का नाही आता सरकार. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळ्याच्या बाजारामध्ये दर गुरुवारी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी गाई विक्रीला आणतात, व्यापारी इथं येत असतात. इथं खात्रीशीर गाई मिळतात, शेतकरी बांधवांची कुठलीही फसवणूक होत नाही. आज गुरुवारचा बाजार आहे, पाऊस पडलेला आहे. सरकारने 30 रुपये बाजार भाव जाहीर केला आहे, 5 रुपये अनुदान देऊ असंही म्हणाले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काय पडतंय का, शेतकऱ्यांना काय वाटतंय आता काय सांगाल? सरकारने दुधाला बाजार भाव 30 रुपये केलाय, 5 रुपये अनुदान जाहीर केलंय, समाधानी आहे का? समाधानी कसंच नाही. तुम्हाला सांगतो, खाद्याची गोंड घ्यायला गेलं तर 1700-1800 रुपये लागतात. डॉक्टरनी साहेब व्हिजिट आला तरी 1000 घेऊन जातो, ताप आला गायला तरी 1000 घेऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, दुधाला 30 रुपये बाजार देते, 30 रुपये बाजार निघत नाही. हा फक्त जाहिरात आहे, तिच्या आत्ताच बाजार निघतोय. काय सरकार कुठलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? शेत ऐकून घ्या, सरकारने असं केलं पाहिजे, शेतकऱ्याचं काम केलं पाहिजे. शेतकऱ्याकडूनच सगळं लोकडायचं काम चालवी, याच्या बरोबर दुसरं काही नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं? आपलं य पवारचं यायला पाहिजे, पवार पाहिजे. पण मोदी जरी आहे तो चांगलाच आहे, 2000-2500 रुपये शेतकऱ्याला देतोय. पण शेतकऱ्याला देतो तरी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला काय काहीच नाही. महाग आहे काय? जे शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडत नाही, काहीच नाही, 1 रुपया सुद्धा नाही. फक्त शेण आहे ना, शेण शिल्लक राहते. आज मग तुम्हाला सांगतो, चारा घ्यायचा ठरला किती अवघड आहे. एकतर पाऊस नाही, इकून तुकून आणायचं काम करायचं पण नाही. जजमेंट बस. तुमचं गाव कुठलं? गाव कुरकुटवाडी. कुरकुटवाडी बोटा बोटा संगमनेर तालुक्यात. बाळासाहेब थोरातांचं काम कसं आहे? त्यांचं काम एक नंबर आहे. एक नंबर काम, एक नंबर आहे त्यांचं काम आहे ना. आज ते आमच्या परिसरात आहेत. तुम्हाला सांगतो काम, पूर्वी शरद पवार सत्तेवर होते, आपण शरद पवारांना सुद्धा लोकांनी सत्तेवर खाली बसवलं, आता पुन्हा शरद पवार लोक पाहिजेत असं म्हणतात. कुठलं गाव? गाव बेल्ला. बेल्ला काय आता जुन्नर तालुक्यात कोणाची हवा विधानसभेला? नाही हवा तर काय, आता येतील तेव्हा पाहू. आता महायुती का महाविकास आघाडी? आता काय दोन्ही सारखेच, दोन्ही सारखेच. शेतकऱ्यांचं बघा, शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा विषय चाललाय, शेतकऱ्यांचं चाललंय. कामाचं कोण? शेतकऱ्यांच्या हिताचं कुठलं सरकार राहील? तसं आता पवार साहेबच बरे, पवार साहेबच पाहिजे. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? तालुक्याचे आमदार अतुल शेटबेंके. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं पण काम चांगलं आहे. मग आता शरद पवारांकडनं अनेक जण इच्छुक आहेत, शरद लेंडे, तुषार थोरात, मोहित डमाले, सत्यशील शेरकर, अतुल बेनके पण पवार साहेबांकडे जायचं अशी चर्चा होते. काय योग्य कामाचं कोण? कामाचं तसं आता बेनके साहेबांचं काम चांगलेच आहे. बेनकेंचं काम चांगलं आहे. काय शेतकऱ्यांसाठी सध्याचं राज्यातलं सरकार फायदेशीर आहे का? फायदेशीर आहे सध्या. समाधानी आहे तुम्ही? महायुतीचं सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचं? शेतकऱ्यांचे कांदा निर्यात बंद केली, तिकडे हे वाढवले त्यांनी, त्यामुळं कांद्याचे बाजार पडले. आता बाजार वाढले ना? नाही ना, अजून तिकडे हे चालू झालं, निर्यात निर्यात चालू झाली पाहिजे. निर्यात चालू झाली पाहिजे. तालुक्याच्या आमदारांचं काम कसं आहे? त्यांचं काम आहे चांगलं आहे, पण सध्या बदल पाहिजे, लोकांना जनतेला परिवर्तन पाहिजे. कोण आमदार पाहिजे?
थोडं बदल पाहिजेच ना. आता पहा शेरकर इच्छुक आहेत, सोनवणे इच्छुक आहेत, बुचके इच्छुक आहेत, शरद लेंडे इच्छुक आहेत, मोहित डमाले इच्छुक आहे, तुषार थोरात इच्छुक आहे. शेरकर शेरकर जनतेचा विचार आहे, शेरकर पाहिजे या वेळेला, शेरकरांना संधी दिली पाहिजे. हा थोडा बदल, कारण ते शरद पवारच्या गटाचे आहेत ना. शेरकरांचा पक्ष काँग्रेस आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं की काँग्रेसला जागा द्यावी, त्यांची युती आहे, जागा कोणाला सोडावी. आता जागाचे शेवटी पक्ष श्रेष्ठी ठरवतील ते. नाही, शेरकरांनी पवारांच्या पक्षामध्ये यावं की काँग्रेसला जागा सोडावी. नाही ना, आता शेवटी शरद पवार सांगतील त्याच्यावर आपला एक अंदाज काय वाटतं. काँग्रेसला सोडायला पाहिजे, काँग्रेसला जागा सोडायला पाहिजे. तुम्ही कुठून आले? उमरज. उमरज काय तुमच्या देवस्थानचा वाद मिटला का? नाही नाही, चालूच आहे. चालूच आहे अजून? तुमच्या तुमच्यामध्ये काय मेळ बसत नाही? नाही नाही. काय गाय घ्यायला आले का विकायला आले? नाही नाही, गाय पाहायला आले. पाहायला आले. काय तालुक्याचं राजकारण काय म्हणतोय? तालुक्याचं काय राजकारण कोणाला काय सांगता येते का? राज्यामध्ये जे सरकार आहे महायुतीचं, ते तुम्ही समाधानी आहे का? आहे ना. महायुतीच्या सरकारवर समाधानी? तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या कामावर? त्यांच्या कामावर आत्ता विश्वास आहे महायुती झाल्यापासून, पण तसं नव्हतं. आता परत आमदार कोण पाहिजे? आता शरद सोनवणे. शरद सोनवणे? शरद सोनवण्यांचं मार्केट चांगले, मागच्या वेळेला लोकांनी त्यांना का पाडलं? मागच्या वेळेला काय झालं? तू फिळा झाली मग होती ना. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद लेंडे तुम्ही म्हणताय, शरद सोनवणे, पिंपळवंडी मधून हे दोघं इच्छुक आहे, लोकांनी कोणाला स्वीकारायचं? आता कसं कोणाला आज महत्व येत नाही, दोघे जण भारत असते, परंतु त्यांनी त्यांच्यात माग एकानी बसायला पाहिजे, एकानी कुठं आहे पाहिजे, एकानी थांबलं पाहिजे. राजकारण असं झालंय इकडं, अतुल बेनके तिकडे, शेरकर दादा, परत डमाले, मोहित डमाले आहे, हे सगळ्याच जमलं. तर काय करता येईल, कोणाला निवडून देता येईल, याच काय लोकांना टाइम, कोणाला आवडायचं कोणाला निवडायचं. शेतकरी सगळे नाराज आहे, पाणी पाऊस नाही, व्यापारी लोक पडून मागतात. त्यांची आवक तर एवढी झाली, पण त्यांच्याकडे घ्यायला कमी नाही ना आवक, त्यांच्याकडे मार्केट जास्त. शेतकऱ्याची विकायला स्वस्तात, व्यापाऱ्याकडनं घ्यायला माग. काय करायला पाहिजे? बाजार वाढायला पाहिजेत ना, व्यापारी कमी देत नाही, शेतकऱ्यांना घ्यायला कमी करतो. दुधाला बाजार वाढायला पाहिजे. दुधाला 35 रुपये बाजार भाव झाला. नाही ना, बाजार डिक्लेअर केलाय, पण आम्ही भेटल्या कुठे अजून? आता डिक्लेअर केलाय म्हणजे काय उद्या लगेच मिळत नाही ना. आपण ते भेटायला पाहिजे ना. तूप खाल्ल्यावर लगेच रूप येतो का? महिन्याभर तर वेळ जाईल ना. महिन्याभर पाहिजे, महिन्याभर व्हायला पाहिजे. राज्यामध्ये सरकार कुठलं पाहिजे? सरकार आता महायुतीचे, पण ते काय तसं हे नाही ना, नाराजीचे आमची सर्व. कुठलं गाव? खामगाव. खामगाव. आमदार कोण पाहिजे? आमदार कामाचा पाहिजे. कोण कामाचा? कोण कामाचा? कोण बिन कामाचा? काय तसं सांगू शकत नाही. तालुक्याचे सध्याचे आमदार कोण आहेत? अतुल बेनके. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम चांगलं आहे. चुकांची संख्या 1 डझन पेक्षा जास्त आहे. काय सगळ्यांना आमदारकीचे स्वप्न पाहायला लागली? विकास, तालुक्याचं विजन माहीत नाही, फक्त पवार साहेबांच्या नावाखाली मला आमदार करा असे अनेकांना स्वप्न पडत आहेत. काय सांगायला? कोणी पण कामाचा आमदार पाहिजे. अतुल बेनके, शरद दादा, कोणी पण कामाचा माणूस पाहिजे. म्हणजे बेनके, सोनवणे दोनच, बाकी शेरकर, बुचके पण कामाचा माणूस व्हायला पाहिजे. कोण आहे कामाचा? सर्वच कामाची आहेत, पण पुढच्या कामाची आता पाठीमागचं जाऊ द्या. पुढच्या पुढच्या कामाचा कोण योग्य वाटतो तसं नाही सांगू शकत. सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण कामाचा? नाही तसं नाही, काय सांगतो, सगळेच काम करणार आहेत. सगळेच कामाचे आपण पाहतोय. अच्छा, पवारचा माणूस आला पाहिजे, शरद पवारांचा माणूस आला पाहिजे. दुधाला बाजार नाही, काय चाललंय? गायांचं मार्केट पण पडलंय. 30 रुपये बाजार, 5 रुपये अनुदान. अनुदान त्यांनी 1 महिना देतो, 1 महिना फक्त दिले. आणि काय अजून शेतकऱ्या अजून नाव पण जमा झालं नाही. काय नाही, काय नाही, निव्वळ निसतं त्यांनी. बघा, या सरकारचं काही खरं नाही. सरकार कोणाचं पाहिजे? सरकार शेतकऱ्याचं सरकार पाहिजे. शेतकऱ्यांचं म्हणजे कोण? शरदराव पवार. शरद पवार. शरद पवार सरकार पाहिजे. पर्याय नाही त्याला. अगोदर 55,000 मतदारांचे पोलायला गेले ना, ते एकमेव कारण त्याचं, ते दुधाला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही. शेतकरी 10 वर्ष उदास केला. मी श्रीराम नव्हतो ना, इकडे पोलीस पाठवले कडदे गावचा. आता बाजार वाढले का? कोल्हे विजय झाले का? नंतर मग आता 30-35 रुपये मार्केट झालं.
नाही ते झालं नसतं. कोल्यांना घाबरले हा प्रश्न नाही ना काही. वाघ 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 सुद्धा घाबरले कोल्यांना. हो का? बरं भले वाघ घाबरले. हा साधे नाही घाबरले. गावचे आमदार हा तुमचे खेडचे आमदार. खेडचे आमदार लावत्या कोणी त्याशी काही नाही. आम्ही शेतकरी आहे ना खंबीर. आमदाराचं काय घेणं नाही आम्हाला. दिलीप मोहिते विजय होईल का? हा विजय होईल. आला आला साहेबांकडे नक्की विजय होईल. साहेबांकडे हा 100% साहेब आला पाहिजे फक्त. का विजयच हो. आपली काय हवा तालुक्याची? तालुक्याची हवा पवार साहेब. पवार साहेब कोणी गाव कुठले? आमची तीर्थी बोलली ती खेड तालुका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.